तुमच्या पत्रिकेमध्ये कोणी तुम्हाला मंगळ दोष आहे म्हणून सांगितलं आहे का? तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे म्हणून तुमचं लग्न ठरत नाही आहे का? तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे म्हणून तुम्ही चिंतित आहात का? समोरच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे म्हणून तुम्ही चांगली चांगली स्थळं हातात न घालवत आहेत का? हे असं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, माझं नाव अमित अरुण सांडे. गेले 17 वर्ष माझ्या क्षेत्रामध्ये म्हणजे ज्योतिष आणि वास्तू या क्षेत्रामध्ये बरेच जणांना मी गाईड केलं, अनेक जणांना, आणि हजारो पत्रिका हातातून गेलेल्या आहेत. तर एवढ्या वर्षामध्ये असं लक्षात आलं की काही प्रॉब्लेम जे आहेत ना हे सेम आहेत, बरेच कॉमन आहेत, आणि ती माझ्या ऑफिसमध्ये 1 बाय 1 सॉल्व करत होतो. पण हे प्रॉब्लेम सॉल्व व्हावे जे कॉमन आहेत म्हणून माझा यूट्यूब चॅनल यशस्वी जीवनाचे रहस्य बाय अमित सांडे सुरू करत आहे. आजचा जो विषय आहे तो असाच कॉमन आहे, मंगळ आणि मंगळ दोष. तर सुरुवातीला आपण हे जाणून घेऊया, मंगळ म्हणजे काय? मंगळ म्हणजे तुमच्यातला आत्मविश्वास, मंगळ म्हणजे धाडस, मंगळ म्हणजे आर्मी डिपार्टमेंट आणि मंगळ म्हणजे पोलीस डिपार्टमेंट. मंगळ म्हणजे तुमच्यात आणि माझ्यातलं रक्त म्हणजे सुद्धा मंगळ. तर मग मंगळ बदनाम काय? त्याच्या गुणामुळे आणि त्याच्या स्वभावामुळे. मंगळ क्रूर ग्रह आहे, तापट आहे आणि ॲग्रेसिव्ह आहे, म्हणून मंगळाकडे बघायचा दृष्टिकोन आपला थोडासा वेगळा आहे. पहिल्यांदा ह्या पत्रिकेत मंगळ कुठे कुठे असतो, म्हणजे कुठल्या भावात असतो पत्रिकेमध्ये, हे पहिले आपण जाणून घेऊया. आणि मग तेव्हा मंगळाचा त्या भावामध्ये विचार करायला लागतो मंगळ दोषचा. तर मंगळ प्रथम भावात, चौथ्या भावात, सातव्या भावात, आठव्या भावात आणि 12व्या भावात जर मंगळ असेल जन्मकुंडलीमध्ये तर मंगळ दोषचा विचार करायला लागतो. आता विचार करायला लागतो का? कारण आत्तापर्यंत आपल्याला एवढंच माहिती आहे की ह्या भावामध्ये जर मंगळ दिसला की माझ्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे असं आपण गैरसमज करून घेतो. तर आता ह्याचं पुढचं जे आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये ते असं आहे की मंगळ दोष कॅन्सलेशन पॉईंट्स हे आपण बघणार आहोत. आणि हे जे आपण अप्लाय करणार आहोत पत्रिकेवर तेव्हा 80-90% पत्रिकेतला मंगळ दोष हा कॅन्सल होतो. सगळ्यात पहिलं, सूर्य जर मंगळाला अस्त करत असेल तरीही मंगळ दोष कॅन्सल होतो. चंद्र जर मंगळ बरोबर असेल तरी मंगळ दोष कॅन्सल होतो, कारण चंद्र हा जल तत्वाचा ग्रह आहे आणि मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे. दुसरं, डिग्री वाईज सुद्धा मंगळ कॅन्सल होतो, डिग्री वाईज म्हणजे अंशात्मक 0 to 6 degrees विषम राशीमध्ये आणि 24 to 30 degrees सम राशीमध्ये कुठलाही ग्रह असेल त्याला बाल्यावस्था म्हणतात. म्हणजे काय हो, काय शक्ती असणार हो त्यात लहान मुलाच्या, अगदी थोडी 20-25%. त्यातल्या त्यात जर ग्रह 0 degrees to 3 degrees किंवा 26, 27, 28, 29 degrees जरी असेल तर अजून शक्ती कमी असते. तसंच विषम राशीमध्ये जर ग्रह 24 degrees to 30 degrees आणि सम राशीमध्ये 0 degrees to 6 degrees मध्ये जर ग्रह असेल तर त्याला मृत असं म्हणतात, मृतावस्था म्हणजे देत. म्हणून मंगळ दोष कॅन्सल होतो डिग्री वाईज. आता डिग्रीवरून मला एक उदाहरण आठवलं, म्हणजे खूप भावनिक उदाहरण होतं म्हणून मला ते आठवलं, म्हणजे आठवते मला अजून ते उदाहरण. काय आलं की ऑफिसमध्ये एक आजोबा आले होते आणि साधारण नातीची पत्रिका होती त्यांच्या आणि माझ्याकडे आलेले खूप चिंतित होते ते आणि त्यांना कोणीतरी मंगळ दोष सांगितलेला आणि जुनी पत्रिका होती. तर मी पहिल्यांदा आजोबांना बोललो, जर तुम्ही पत्रिका कॉम्प्युटराईज जर काढलीत ना
तर जास्त ॲक्युरेसीमध्ये आपण मी तुम्हाला सांगू शकेन. मग ते आजोबांनी माझ्याकडे कॉम्पिटन्स पत्रिका काढली. प्रथम स्थानामध्ये मंगळ होता पण ना तो साधारण एक 29 डिग्रीवर होता. विषम राशीमध्ये तो ग्रह होता. त्याला मृत म्हणतात. म्हणजे देत म्हणजे हाच अभ्यास मी कम्प्लीट आजोबांना अभ्यासासकट वयासकट पूर्ण एक्सप्लेन करून सांगितला. पुस्तकासकट आजोबांना पटला. पूर्ण टेन्शन फ्री झाले आजोबा आणि माझ्या ऑफिसमध्ये आनंदाने गेले. हेच पाहिजे माझ्या क्लायंटचं पूर्ण टेन्शन जे आहे ना ते माझ्या ऑफिसमध्ये सोडा. तुम्ही काही काळजी करू नका. असेच एक एक प्रॉब्लेम मी आत्तापर्यंत सॉल्व्ह करत होतो पण हे प्रॉब्लेम कॉमन मला समजले की आहेत बरेच जणांचे. म्हणून माझा हा यूट्यूब चॅनल मी सुरू केलेला आहे, यशस्वी जीवनाचे रहस्य बाय अमित सांगे. तसंच मंगळ जर गुरुबरोबर असेल तरीही मंगळ दोष कॅन्सल होतो. किंवा गुरुतीर दृष्टी तरी मंगळ पडली तरी मंगळ दोष कॅन्सल होतो. फक्त गुरु चांगला प्लेस असावा पत्रिकेमध्ये, चांगल्या पोझिशनमध्ये, आणि त्याला डिग्री वाईज जरा तरी बळ पाहिजे तर मंगळ दोष पत्रिकेतला कॅन्सल होतो जर गुरुतीर दृष्टी त्याच्यावर पडली तर. तसंच मंगळ जर मकर राशीबरोबर असेल म्हणजे नंबर 10 मंगळाची उच्चारास तरीसुद्धा पत्रिकेतला मंगळ दोष कॅन्सल होतो. पत्रिकेत जर मंगळ शुक्राबरोबर असेल तरीही पत्रिकेतला मंगळ दोष कॅन्सल होतो. कारण शुक्र हा जल तत्वाचा ग्रह आहे आणि मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे म्हणून. तसंच मंगळ जर स्वराशीबरोबर म्हणजे नंबर 1 आणि नंबर 8 ह्या राशीबरोबर जर असेल तरीही मंगळ दोष कॅन्सल होतो. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या पत्रिकेच्या झाल्या आणि ज्या गोष्टी आता सांगतोय त्या तुम्हाला समजतील एवढ्याच सांगतोय. असे अनेक पॉईंट्स आहेत. काय काय पॉईंट्स या व्हिडिओमध्ये कव्हर होणार नाही आहेत ते मी सांगत नाही आहे किंवा तुम्हाला सांगून समजणार नाही आहेत व्हिडिओमध्ये, ते इथे कव्हर करत मी नाही आहे. बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा क्लायंट माझ्याकडे येतात ऑफिसमध्ये आणि मला विचारतात की माझ्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष तर नाही आहे लग्न जुळवताना, तेव्हा मी त्यांना तेच सांगतो की जर तुमच्याकडे जर स्थळ आत्ता असेल तर तुम्ही पत्रिका मॅचिंग करून घ्या. कारण बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, मॅचिंग केल्यानंतर समोरच्या स्थळाच्या पत्रिकेमध्ये जी ग्रहांची पोझिशन जी आहे त्याच्यामुळे बऱ्याच वेळा तुमच्या पत्रिकेतला मंगळ दोष कॅन्सल होतो. उदाहरणार्थ जर तुमच्या पत्रिकेत मंगळ असेल आणि समोरच्या स्थळाच्या पत्रिकेत सुद्धा मंगळ असेल तर तुमचा मंगळ दोष कॅन्सल होतो. तसंच समजा तुमच्या चौथ्या भावात जर मंगळ असेल आणि समोरच्या पत्रिकेमध्ये जर त्याच भावामध्ये शनी असेल तरी तुमचा मंगळ दोष कॅन्सल होतो. तसंच जर तुमच्या पत्रिकेमध्ये समजा सप्तम भावामध्ये मंगळ आहे आणि समोरच्या स्थळाच्या पत्रिकेमध्ये सप्तम भावामध्ये सूर्य आहे तरीही तुमचा पत्रिकेतला मंगळ दोष कॅन्सल होतो. तसंच जेव्हा पत्रिका आपण मॅच करतो तेव्हा मॅचिंग केल्यानंतर जर दोघांचे गुण 27 पेक्षा जर पुढे गेले, 27 आणि त्याच्या अधिक जर गुण मिळाले तरीही पत्रिकेतला मंगळ दोष कॅन्सल होतो. तर मी आज जे मी पॉईंट डिस्कस केले तर तुम्ही तुमच्या पत्रिका घेऊन हे रिलेट करा की तुमच्या पत्रिकेतला मंगळ दोष कॅन्सल होतोय का. तुम्हाला समजले तर ठीकच आहे, नाहीतर मग आजूबाजूला तुमच्या जे चांगले ज्योतिषी आहेत त्यांना दाखवा. आणि माझ्याशी जर कन्सल्ट करायचं असेल तर हे जे नंबर्स आहेत तिथे तुम्ही फोन करून माझी अपॉइंटमेंट घेऊ शकतात तुम्ही. आणि जेना शक्य ते माझ्या ऑफिसमध्ये येऊ शकतात. माझं ऑफिस दादरला आणि मुलुंडला आहे. आणि जेना शक्य नाही आहे ते तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असा तुम्हाला घर बसल्या माझी कन्सल्टन्सी मिळेल. कुठेही जायची गरज नाही आहे. फक्त या दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करा आणि अपॉइंटमेंट बुक करा. दुसरी अशी रिक्वेस्ट आहे
की हा व्हिडिओ हे ज्ञान जास्त तुम्हाला मिळाले तर ह्या ज्ञानाची गरज तुमच्या रिलेटिव्हला तुमच्या नातेवाईकांना असू शकते आत्ता. त्यामुळे प्लीज हा व्हिडिओ शेअर करा त्यांना, एवढीच रिक्वेस्ट आहे. हा व्हिडिओ माझा यूट्यूब चॅनल यशस्वी जीवनाचे रहस्य वर अपलोड केलेला आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलवर जा, सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ शेअर करा. म्हणजे तुम्हाला जे ज्ञान मिळालं आहे ते इतरांना सुद्धा शेअर होईल, इतरांना सुद्धा मिळेल. तर हा व्हिडिओ मी आज इथेच संपवतोय. श्री स्वामी समर्थ.